नौ तारखेला होते, नौ तारखेला सायंकाळी 5 वाजता काँग्रेस हाऊसच्या पटांगणामध्ये कोरोनाच्या नियमाचे पालन करून आम्ही या ठिकाणी त्याला समारोपाची लोकशाही बचाव मोदीचा झेंडा फोड सभा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या देशातील तरुणांचे नेते कन्हैया कुमार यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची ही पहिली सभा आहे महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये। एक तरुणांच्या मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या वक्तृत्वामुळे अनेक मोठा वर्ग आहे आणि पुणे शहरामध्ये आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेच्या निवडणुकीची सुरुवात त्या तारखेला होईल। आपण पाहिलं असेल की 2 तारखेपासून जेव्हा सप्ताह सुरू झाला संपूर्ण पुणे शहरामध्ये काँग्रेसमय झालेले सोनियामय झालेले आणि आज जर आपण पुणे शहराची परिस्थिती पाहिली तर पुणे शहरामध्ये जे सत्तारूढ भारतीय जनता पार्टीचं महानगरपालिकेमध्ये बहुमत आहे त्याच्या भ्रष्टाचाराला त्याच्या अनागोदी कारभाराला पुणेकर वैतागलेले आहेत आणि त्यांना एकच आशेचा किरण दिसतो जो काँग्रेस पक्ष दिसतो आणि म्हणून कन्हैया कुमार यांच्या त्या सभेमध्ये महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेबजी थोरात प्रदेश काँग्रेसचे आक्रमक तरुण अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर सत्यजीत तांबे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे मुख्य स्पोक्सपर्सन अतुल लोंढे यांच्यासह अनेक नेते या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत। पुणेकरांना कुठल्याही परिस्थितीमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहर काँग्रेसच्या अध्यक्षांनी आणि आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की नदीच्या पात्रामध्ये वाहनं सर्व कार्यकर्त्यांनी लावावीत अशी विनंती सुद्धा आम्ही करतो आणि आपल्या माध्यमातून सुद्धा आपण लोकांनाही विनंती करावी। त्याचबरोबर आजूबाजूला कुठेही फ्लेक्सबाजी करून शहराचं सौंदर्य होऊ नये ही सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केलेली आहे। काँग्रेस पक्ष हा सातत्याने पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने मधला जर आम्ही काही काळ सोडला तर सातत्याने काँग्रेस पक्षाने पुणेकरांची सेवा केलेली आहे आणि म्हणून आमचा जो सेवा कर्तव्य त्याग सप्ताह आहे तो सेवा कर्तव्य त्याग सप्ताहामध्ये आम्ही पुणेकरांचं हित पहिले डोळ्यासमोर ठेवतो आणि मग काँग्रेसची भूमिका आमची असते आणि म्हणून ह्या सभेसाठी हे जे वातावरण सुरू होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं। त्या दिवशी आपल्याकडे बातम्यांची आम्ही वेगळी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी सुद्धा आम्ही एक प्लॅटफॉर्म तिथं करतोय म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला काही अडचण होऊ नये ही सुद्धा आम्ही काळजी त्या ठिकाणी घेत आहोत। आपल्या काही सूचना असतील आम्हाला अजून काही मार्गदर्शन असेल महाराज तर ते सुद्धा आम्ही स्वीकारू परंतु आगामी येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची सुरुवात ही काँग्रेसच्या लोकशाही बचाव जाहीर सभेने होणार आहे। आगामी महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा नारा देण्यानिमित्ताने म्हणतात बरोबर नाही असं तुम्ही एक म्हणू नका की प्रचारचा नारा कारण असं असतं की प्रचारचा नारा कधी आपण वाढवतो ज्यावेळेला निवडणुका जाहीर झाल्यानंतर ती आपण सभा घेतो त्या दिवशी प्रचाराचं नारा वाढवायचं काम आपण करत असतो ही त्याची पूर्वतयारी ना असे त्या दिवशी त्यांची कार्यक्रम काय काय असतात ते येणार ते सकाळी येणार तसं काय नाही ते सकाळी आल्यानंतर पुणे शमीक पत्रकार संघाने त्यांना निमंत्रण दिलं आहे वार्तालापाला तो आहे आपली सभा आहे त्यांचे जाणार त्या मुक्कामरून सकाळी जाणार
चुनाव लड़ेगी बीएमसी की या अलग से कांग्रेस करने वाले की? नाना पटोले क्या बोले कि वो एकला चुनाव के गेम पे काम करेंगे? जो हमारे कांग्रेस अध्यक्ष ने बताया उस तरीके से हम तैयारी कर रही एक जो हाईकमांड जो बोली उस तरीके से राजेश कुमार ने बोला। स्थानीय नेता के तौर पर आप क्या चाहते हैं क्योंकि एनसीपी ने पूरी तरह से स्थानीय नेताओं को स्थानीय नेताओं के पाने में डाल दिया है कि जिस तरह से करेंगे चाहे कांग्रेस हो चाहे शिवसेना हो और बाकी लोगों के साथ बात करके तालमेल से आगे बढ़ेंगे, आप स्थानीय नेता के तौर पर क्या कहते हैं? अध्यक्ष जो हमारे पूर्व अध्यक्ष होते उस तरीके से इलेक्शन के तैयारी करके सामने आए। प्रदेश नेते म्हणतात की आम्ही स्थानिकांना विचारणार, त्यांचं काम असते ते म्हणले आगामी करायचे तर आगामी नाही तर ते म्हणजे काय सरकार उद्यापासून मतदारसंघात भेटीला सुरू केलं सर्वांचा योग्य विचार करून पावला लागेल। उदय उदय क्या घेणं आता सर्वांचे असं आहे की आमच्या काँग्रेस हाऊसची कॅपॅसिटी जी आहे ती 2800 आसन व्यवस्था आहे त्यांची, पण करोनाचे नियम आम्ही पाळून ते 50% त्या ठिकाणी मुख्यपत्ताही करणार आहोत। आता लोक आली आणि आता साईडचं प्लॅटफॉर्म आहे बाहेरचं साईड आहे आणि आम्ही त्याच्यासाठी बाहेर सुद्धा एक हे लावतोय स्क्रीन लावतोय। प्रोग्राम आहे काय काय कशी रूपरेखा आहे? आदरणीय सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संबंधित बोलता जोशी साहेबांनी आम्ही सर्व कार्यकर्ते सेवा कर्तव्य त्याग संपला गेल्या 17 वर्षापासून पुणे शहरामध्ये मोठ्या आनंदाने आम्ही साजरा करत असतो। ह्या सप्तामध्ये सामाजिक विधायक कार्यक्रम अनेक या ठिकाणी घेतले जातात, हेल्थ कॅम्पपासून रक्तदान शिबिर असेल, रांगोळी स्पर्धा असेल, क्रीडा स्पर्धा असतील, अशा अनेक स्पर्धा। आणि ह्यावेळेला बौद्धांनी सांगितलं की आपल्या 71 लढाईमध्ये ते आपल्या जवानांनी शौर्य दाखवून या ठिकाणी विजय मिळवला, त्यांना हा सप्ताह आपण समर्पित करत आहोत। त्या दृष्टिकोनातून वार मेमोरियलमध्ये पण कार्यक्रम घेतला, अनेक माजी सैनिकांना त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला, असे अनेक कार्यक्रमाच्या अनुषंगाने हा सप्ताह मोठ्या आनंदाने साजरा करून पुण्यामध्ये काँग्रेसमय वातावरण तयार झालं आणि त्याचा समारोप 9 तारखेला संध्याकाळी 5 वाजता युवा नेते कन्हैया कुमार यांच्या भाषणाने होणार आहे। त्या कार्यक्रमाला प्रदेशचे अध्यक्ष नाना पटेल साहेब महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहेत आणि अनेक मान्यवर नेते मंडळी त्या ठिकाणी येऊन एक 1000 काँग्रेसच्या कार्यकर्त्या